नमस्कार, शुभ सकाळ। मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आता आपण बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने आपण करतोय। अकोला इथल्या प्रचार सभेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं। आता भाजपला श्वान बनवायची वेळ आली आहे असं म्हणत पटोलेंनी टीका केली आहे। भाजपवाले स्वतःला देव मानतात, त्यांची मस्ती वाढली आहे। दिल्लीवाले स्वतःला विश्वगुरु मानतात, महाराष्ट्रात फडणवीस स्वतःला देव मानतात, त्यामुळे त्यांच्या सत्तेचा त्यांना माज काढण्याची वेळ आता आली असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलंय। मैं पूछना चाहता हूं, क्या अकोला जिले के ओबीसी के लोग आप बीजेपी को वोट करोगे जो तुमको कुत्ता मानते हैं? आप बीजेपी को कुत्ता बनाने का समय आ गया है, बीजेपी को कुत्ता बनाने का समय आ गया है। ये इतनी मस्ती में आ गए कि ये किसी को, अब ये तो भगवान हो गए ना, पहले देवेंद्र जी थे। तर नाना पटोले यांनी वादग्रस्त वक्तव्य भाजपबरोबर केलंय आणि भाजपबद्दल केलंय। नाना पटोलेंचं या वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आलंय। अकोला इथल्या प्रचारसभेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोलेंनी वादग्रस्त वक्तव्य केलं। आता भाजपला श्वान बनवायची वेळ आली आहे असं म्हणत पटोलेंनी टीका केली आहे। भाजपवाले स्वतःला देव मानतात, त्यांची मस्ती वाढली आहे। दिल्लीवाले स्वतःला विश्वगुरु मानतात, महाराष्ट्रात फडणवीस स्वतःला देव मानतात, त्यामुळे त्यांच्या सत्तेचा त्यांना माज चढलाय, हा माज काढण्याची वेळ आता आली आहे असं मोठं आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केलं। अभी क्या हो गया, उसने अपना नाम बदल दिया, देवा बहु कर दिया, अब कुछ दिन के बाद बहु हटा देगा, तो क्या हो गया? वो स्वयं एक विश्व गुरु है ही, दिल्ली में बैठे और ये हो गए देवा, अपने आप को भगवान समझते हैं। नाना पटोलेंचं हे वादग्रस्त वक्तव्य आपण पाहिलं, हा व्हिडिओ समोर आला आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसती आहे। भाजपला श्वान बनवण्याची वेळ आली असं मोठं आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केलंय। तर सत्तेचा भाजपला माज चढलाय, तो माज उतरवायचा आहे असं देखील नाना पटोले म्हणतात।